हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरलीमध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे गणित, आणि गणितामध्ये आज आपण पाहणार आहोत 6 व 7 अंकी संख्यांची वजाबाकी या घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणे. शाब्दिक उदाहरणे सोडवत असताना त्यामधले काही शब्द जे आहेत त्यावरून आपल्याला कोणती क्रिया करायची हे लक्षात घ्यायचं असतं. ते शब्द कसे लक्षात ठेवायचे आणि मांडणी कशी करायची, मुख्य म्हणजे तुम्हाला गणितामध्ये शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना स्टेप बाय स्टेप मांडणी करावी लागते, ती कशी करायची याबद्दलचं सगळं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये असणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा स्कॉलरली इनहॅन्स द लर्निंग या चॅनलला, आणि आधी सबस्क्राईब केलं असेल तर खूप खूप धन्यवाद. तर चला तर मग पाहूयात उदाहरण संग्रह शाब्दिक उदाहरणांवर आधारित. बेरीज वजाबाकी या प्रकरणातील 6 व 7 अंकी संख्यांची वजाबाकी या घटकावर आधारित उदाहरण संग्रह क्रमांक 12. पहिलं उदाहरण. प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल. पाहूयात कसं सोडवायचं आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे बेरजेमध्ये किंवा शाब्दिक उदाहरणांमध्ये नेहमीच आपण हे लक्षात ठेवायचं, सगळ्यात आधी काय करायचं आहे, पहिल्यांदा दिलेल्या बाबी ज्या असतील त्या आपण लिहिणार आहोत. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला काय हवं आहे किंवा काय सोडवायचं आहे, काय मिळवायचं आहे उत्तर, ते आपल्या लक्षात येतं. दिलेल्या बाबी, त्यामध्ये नंबर 1 आता दिलेलं काय आहे बघा. प्रथमेशला लॅपटॉप घ्यायचा आहे, लॅपटॉपची किंमत दिलेली आहे. लॅपटॉपची किंमत या ठिकाणी दिलेली आपल्याला किंमत आहे 27,450 रुपये इतकी. दुसरं काय दिलेलं आहे, त्याच्याजवळ किती रक्कम आहे हे सुद्धा दिलेले. त्याच्याकडे असणारी रक्कम ती आहे 22,975 रुपये. प्रश्न असा विचारलाय की त्याला आणखी किती रक्कम लागेल. त्याला किती रक्कम लागेल हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लॅपटॉपच्या एकूण किमतीतून त्याच्याकडे असणारी रक्कम वजा करावी लागेल. या ठिकाणी वजाबाकीचं जर चिन्ह दिलं म्हणून त्याला लॅपटॉपसाठी आवश्यक रक्कम बरोबर 27,450 वजा 22,975. या ठिकाणी उभी मांडणी करून आपण वजाबाकी करूयात. 27,450 वजा 22,975 वजाबाकी. या ठिकाणी शून्यातून 5 जात नाहीत म्हणून 10 5 गेले, राहिले 5. 5 एक वजा केला आपण, 6 7 जात नाहीत म्हणून 16 शिल्लक राहतील, 9. 16 7 9. पुन्हा इथेही 4 एक कमी होईल, 3 9 जात नाहीत म्हणून 13. 13 9 9 आणि 4 13. या ठिकाणी 4 एक वजा केला, 3 राहिले, आपण उसने 1 घेऊन 13 केले. 7 उसना गेल्यामुळे इथे 6 शिल्लक राहतील, 6 2 गेले, शिल्लक राहिले 4, आणि 2 2 गेले 0. म्हणजे प्रथमेशला एकूण किती रकमेची गरज आहे, रुपये 4,495 इतके पैसे त्याला कमी पडतात लॅपटॉप घ्यायला. दुसरं उदाहरण आहे वजाबाकीवर. एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर्स तयार केल्या. दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स तयार केल्या. तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या. या ठिकाणी काय दिलेलं आहे, आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दिलेल्या बाबी, दिलेल्या गोष्टी. उदाहरणामध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे पहा. पहिल्या एका वर्षी एका कंपनीनं 44,730 स्कूटर्स तयार केल्या.
एका वर्षी केलेल्या स्कूटर्स 44,730 44,730 दुसऱ्या वर्षी केलेल्या स्कूटर्स 43,150 दोन्ही वर्षांची स्कूटरची संख्या दिलेली आहे आणि काय विचारले पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर तयार केले आपल्याला लक्षात येते पहिल्या वर्षी जास्त तयार झालेले आहेत किती झालेले आहेत हे काढायचं असेल तर आपल्याला काय करायचे थोडक्यात दोन्ही वर्षी तयार झालेल्या स्कूटरच्या संख्येतला फरक काढायचा आहे फरक काढायचा याचा अर्थ आपल्याला वजाबाकी करायची आहे ठीक आहे मग या ठिकाणी काय आपल्याला लिहावं लागेल दोन्ही वर्षात तयार केलेल्या स्कूटर्सच्या संख्येतील फरक बरोबर 44,730 वजा 43,150 उभी मांडणी करूयात 44,730 वजा 43,150 या ठिकाणी वजाबाकी 0,0,0 3 मधून 5 जात नाहीत म्हणून 13 वजा 5 8 या ठिकाणी उसना 1 घेतल्यामुळे 7 मधून 1 कमी होईल 6 वजा 1 5 4 मधून 3 गेले शिल्लक राहिला 1 आणि 4 मधून 4 गेले शिल्लक राहिले 0 म्हणजे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षीपेक्षा 1,580 स्कूटर्स या जास्त तयार झाल्या होत्या तिसरं उदाहरण एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52,978 आहे तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे नेहमीप्रमाणे दिलेल्या बाबी नंबर ए शहरातली पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे या ठिकाणी पुरुषांची संख्या बरोबर 16,37,856 इतकी आहे आणि स्त्रियांची संख्या 16,52,978 इतकी आहे प्रश्न असा आहे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे याचा अर्थ दोन्हीमधला फरक आपल्याला काढायचा आहे स्त्रियांच्या व पुरुषांच्या संख्येतील फरक बरोबर स्त्रियांची संख्या जास्त आहे म्हणून आधी ती घेऊया 16,52,978 वजा 16,37,856 उभी मांडणी करून वजाबाकी 16,52,978 वजा 16,37,856 8 मधून 6 गेले 2 7 मधून 5 गेले 2 9 मधून 8 गेले 1 या ठिकाणी 2 मधून 7 जात नाहीत 12 वजा 7 5 इथे 5 मधून 1 कमी होईल आपण उसना घेतल्यामुळे 4 झाले 4 वजा 3 1 6 मधून 6 गेले 0 1 मधून 1 गेला 0 या
या ठिकाणी स्त्रियांची संख्या किती ना जास्त आहे असा प्रश्न होता, तर स्त्रियांची संख्या 15,122 इतकी आहे, जास्त आहे. उदाहरण क्रमांक 4, एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले होते. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले, तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? दिलेल्या गोष्टी, नंबर एक आहे, संस्थेनं किती रक्कम जमा करायचं ठरवलं होतं, जमा करावयाची रक्कम. ती आहे 25 लाख रुपये. आणि प्रत्यक्ष लोकवर्गणी आणि इतर मदतीतून जमा झालेली रक्कम, सव्वीस लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस रुपये. किती रक्कम जास्त मिळाली हे आपल्याला काढायचं आहे. किती रक्कम जास्त जमा झालेली आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्हींची वजाबाकी करावी लागेल. जास्त जी रक्कम आहे 26,57,340 वजा 25 लाख, या ठिकाणी उभी वजाबाकी करूयात, उभी मांडणी करूयात. 26,57,340 वजा 25 लाख, ठिकाणी शून्य आहेत, शून्य शून्य, चारमधून शून्य गेले 4, तीनमधून शून्य गेले 3, सातमधून शून्य गेले 7, पाचमधून शून्य गेले 5, सहामधून 5 गेले 1, आणि दोनमधून 2 गेले 0. किती रक्कम जास्त जमा झाली आहे, 1,57,340 रुपये इतकी जास्तीची रक्कम जमा झालेली आहे. शेवटचं आणि पाचवं उदाहरण, 23,849 व 27,056 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा. या ठिकाणी ह्या दोन्ही संख्यांच्या वजाबाकीवर उदाहरण तयार करा म्हटलेलं आहे. आपण वजाबाकी करूयात ह्या संख्यांची. दोन्ही संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या जी आहे ती आहे 23,849 व दुसरी संख्या आहे 27,056. ह्या दोन्ही संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. मोठी संख्या ही असल्यामुळे वर आपण लिहूयात 27,056 वजा 23,849 वजाबाकी. 6 मधून 9 जात नाहीत, 16 मधून 9 गेले, 7 राहिले, 5 मधून उसना गेल्यामुळे 1 कमी झाला, 4 वजा 4 शून्य, शून्यातून 8 गेले, शून्यातून 8 जात नाहीत म्हणून आपण 10 तून 8 घालवले, 2 राहिले, इथे 10 उसने घेतल्यामुळे 1, 7 मधून 1 कमी होईल, 6 वजा 3 3, 2 तून 2 गेले 0. या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्यांचा फरक मिळेल 3,207 इतका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा, आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली इनहॅन्स द लर्निंग या चॅनलला. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.